धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीनंतर आज नागपुरातून ते रवाना होत आहेत. यांच्या समर्थनार्थ त्यांच्या घराबाहेर नागपूरकरांनी सकाळी गर्दी केली होती. शेकडो समर्थक त्यांच्या घराबाहेर जमलेत. अनेकांनी मुंडेंसाठी फुलं हार आणले आहेत. तुकाराम मुंडे थांबा नागपूरला वाचवा असे बोर्डही अनेकांच्या हाती दिसून आले आहेत. तर नागपूरकरांनी 7 महिन्यांच्या कालखंडात जी साथ दिली त्याबद्दल नागरिकांचे धन्यवाद मानताना गुड बाय मनपा असं मुंडेंनी सोशल मीडियावरती अपलोड केलेल्या व्हिडिओत म्हटलंय. मात्र गर्दी जशी वाढायला लागली तशी निवासस्थानी पोलिसांनी धाव घेतली आहे. शेकडो नागपूरकरांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आलेत. मुंडेंच्या घराबाहेर पोलिसांची आणि नागपूरकरांची जोरदार बासाबाचीही सुरू झाली आहे. क्यों नहीं भाग के लगे? अरे वो डॉक्टर लोगों के ऊपर कुछ कार्रवाई करेगा? क्यों नहीं कर रहे? चलेगी तारा चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तारा चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तारा चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी उन्हें तो नहीं चलेगी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे. अमर, मुंडेंच्या घराबाहेर ही जी गर्दी आहे ही त्यांच्या अनेकदा कामाची साक्ष देते असं म्हणावं लागेल. मुंडेंच्या घराबाहेर पोलिसांची आणि नागपूरकरांची जोरदार बाचाबाची झाली असं सुद्धा सध्या चित्र पाहायला मिळतंय. सध्याची काय स्थिती आहे? आता आपण थेट दृश्य दाखवतो माझा कॅमेरा पर्सन की हे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथे पोहोचलेले आहे आणि किंबहुना अनेक जण तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आपल्यासोबत. काही तरुण सुद्धा मुंडे इथं जाणार आहे. प्रधानमंत्र्याने पुष्पवृष्टी सुद्धा करणार आहे आणि इथे तरुण तरुणी इथे पोहोचला. पण त्यांच्याचकडून त्यांच्या भावनांना मुंडे इथनं आज रवाना होत आहे नागपूरवरनं. 7 महिन्यांची कारकिर्द होती. काय मागणी आपली आणि आज इथे तुम्ही त्यांना जात असताना पुष्पवृष्टी करणार आहे? सर, फर्स्ट टाइम मैं अपनी लाइफ में ऐसा देख रहा हूँ कि किसी सरकारी ऑफिसर को नागपुर में इस तरीके से विदाई दी जा रही है. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है और ये उनके कार्य ही है जो इस वजह से इतनी पब्लिक इनके साथ आई है. और ये हमारी फुल वर्षा सर वो डिजर्व करते हैं, इसलिए हम इसलिए आज यहाँ खड़े हैं और सुबह से हम इसलिए खड़े हैं क्योंकि वो डिजर्व करते हैं वो चीज़ें. सर असं आहे, मुंडे सर दबंग नेता होते आणि नागपूरमधल्या काही लोकांना ते बघवलं गेलं नाही. मुंडे सर असं की जर 4 अधिकारी अजून नागपूरला मिळाले तर नागपूरची प्रगती कधीच थांबणार नाही, भ्रष्टाचार बंद होईल आणि अखडलेले कामे मार्गी लागतील. पण काही लोकांना हे पटलं नाही आणि त्यांची इथून बदली झालेली आहे आणि फार दुःखाची गोष्ट आहे. आणि आम्ही फक्त त्यांना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे की त्यांनी आमच्यासाठी जेही केलं. आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. खरं तर लॉ कॉलेजचा जवळचा परिसर सामसूम असतो सकाळच्या वेळेस, पण आजची ही गर्दी आहे. मुंडे इथनं रवाना होणार आहे नागपूरवर. तत्पूर्वी तरुणाई मोठ्या वर्गात इथे पोहोचलेली आहे. अनेक जण हार तुरे पोस्टर घेऊन इथे पोहोचलेला आहे. मुंडे कोणत्याही क्षणाला इथनं निघून जाणार आहे. मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटनेचे लोक सुद्धा पोहोचले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की सोशल डिस्टन्सिंगचं कुठेच पालन नाही होत आहे. अखेर पोलीस सुद्धा इथे पोहोचलेले आहे. पोलीस सातत्याने समजवून सांगत आहे लोकांना की नागपुरात ज्या पद्धतीने कोविडचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे नियमांचं पालन करा कोविड बाबतच्या. आणि पोलीस आणि काही मुंडे समर्थक यांच्यात थोड्या वेळापूर्वी जी होती ती शाब्दिक चकमक सुद्धा झालेली आपण पाहिली. पण एकूणच मुंडेंच्या समर्थनात नागपूरकर मोठ्या प्रमाणात आले आणि नागपूरची जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहे. आज मुंडे इथून निघत आहे पण त्यांना ज्या समर्थनात एवढ्या मोठ्या प्रमाणात येणं पोलिसांनाही अपेक्षित नव्हतं. नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.